नारायण राणेंच्या अशा विधानाकडे महाराष्ट्रातला माणूस कसा बघतो? मी एकदा मागेही सांगितलेलं होतं नारायण राणेंच्या विधानाकडे. पवार साहेबांचा विधानसभेत लोकसभेत विधिमंडळाचा जो अनुभव आहे, त्या अनुभवातून पवार साहेबांनी सभागृहात विधानसभेचे सदस्य आल्यानंतर ते काय करतात याला जास्त महत्व आहे हे सांगण्याचा काल इथेच बसून आपल्याला प्रयत्न केला. त्याच्यावर नारायण राणेंनी घरी जाता येणार नाही वगैरे अशी भाषा केली, अशी भाषा आम्हालाही येते, आम्हालाही येतं, काही अडचण नाही. पण लोकशाहीमध्ये गुंडगिरी आणि अशा गोष्टी करणं हे योग्य नाही. आता काही लोकांच्याकडून अशा अपेक्षा करता येत नाहीत आपल्याला, त्यामुळं आपण ते जे बोलतात त्याकडे जास्त गांभीर्याने बघणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. नारायण राणेंना उत्तर आम्ही देऊ शकतो, पण मला वाटत नाही की ज्या पद्धतीने आणि ज्या पातळीवर जाऊन भाषा वापरली जाते पवार साहेबांच्या सारख्या देशाच्या एका मोठ्या नेत्याला अशा पद्धतीनं बोलणाऱ्या नारायण राणेंना किती वेळा पवार साहेबांनी त्यांच्या संकट काळात सहकार्य, पाठिंबा, आधार देण्याचं काम केलेलं आहे याचं स्मरण जरी केलं तरी त्यांना वाटेल की आपण केलेलं विधान मागे घ्या. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.